हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2. आपले प्रकरण चालू आहे 5वे चौकोन, त्यामध्ये सराव संच 5.1 मित्रांनो आपला सुरू आहेत. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायलाही विसरू नका. चला मित्रांनो, सुरुवात करूया सराव संच 5.1 मधील दुसरा व्हिडिओ. चौकोन मित्रांनो, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. सराव संच 5.1 आपला सुरू आहे. पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मित्रांनो, या गुणधर्मावरूनच सराव संच 5.1 आपला सुरू आहे. पहिला व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता. चला मित्रांनो, सुरू करूया सराव संच 5.1 मधील हा दुसरा व्हिडिओ. मित्रांनो, चौथं गणित आहे. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकास दोन आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा. मित्रांनो, आपल्याला लगतचे दोन कोण दिलेत, लक्षात घ्या. लगतचे कोण गुणोत्तर दिले त्यांचं एकास दोन, नाही का? मग यावरून आपल्याला मित्रांनो आकृती काढावी लागेल. ही आकृती मी काढली आहे. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे. आता याच्या सर्व कोणांची मापे आपल्याला काढायची आहेत आणि आपल्याला दिलंय लगतचे कोण जे आहेत ते एकास दोन त्यांचं गुणोत्तर आहे. आपण ते लिहूया मित्रांनो. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर, लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर जे आपल्याला दिलेलं आहे, कोणांचे गुणोत्तर मित्रांनो आहे हे एकास दोन. एकास दोन म्हणजे काय? तर एकास दोन ही पट आहे, नाही का? समजा कोण कोणताही आपण एक कोण घेतला, इथे समजा मी बी घेतला, बी एक असेल तर त्याच्या दुप्पट कोण ए असणार आहे, असा त्याचा अर्थ. एकास दोन म्हणजे ही पट आहे, ती समानपट आपल्याला मानावं लागेल. समानपट एक्स मानू. समानपट गुणोत्तर नेहमी मित्रांनो पटामध्ये असतं, लक्षात घ्या. समानपट एक्स मानू, म्हणून ते जे कोण आहेत मित्रांनो लगतचे कोण, म्हणून लगतचे कोण जे आहे पहिला येईल एकाच दोन आहे, म्हणजे पहिला आहे एक्स व दुसरा कोण असेल मित्रांनो दोन एक्स, नाही का? मग तीच मी नावं इथे घेऊन घेतली आहे. समजा मी बी घेतलाय एक्स आणि ए घेतला दोन एक्स. या पद्धतीने मित्रांनो हे लगतचे कोण आहेत. नावं देऊन टाकूया. कोण ए आणि कोण ए ला आता आपण दिलाय दोन एक्स, त्यामुळे हा दोन एक्स आणि कोण बी आहे मित्रांनो एक्स. मित्रांनो, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनामध्ये काय असतात? सम्मुख भुजा ज्या आहेत मित्रांनो या समांतर असतात. आता मित्रांनो ही समांतर आहे, ए बी समांतर बी सी असेल, ही त्याची छेदिका म्हणजे एक्स आणि दोन एक्स किंवा ए आणि कोण बी हे झाले आंतरकोन. आणि आंतरकोन कसे असतात? तर पूरक असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आंतरकोन पूरक म्हणजे काय? एक्स अधिक दोन एक्स बरोबर 180. त्याच्यावर तुम्ही एक्स ची किंमत काढा म्हणजे तुम्हाला बी मिळेल आणि नंतर दोन एक्स ची किंमत काढला तर तुम्हाला ए मिळेल. हे दोन काढले मित्रांनो, कोण काढले मित्रांनो, आपण लगेच गुणधर्म वापरू शकतो. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, म्हणजे हा जेवढा येईल तेवढाच कोण डी असेल आणि जेवढा कोण ए असेल तेवढाच कोण सी असेल. चला मित्रांनो लिहूया. एडी समांतर बीसी. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. समांतरभुज चौकोन आहे म्हणून मित्रांनो सम्मुख भुजा ज्या आहेत या कशा असतील? तर या असतील समांतर. म्हणजेच कोणत्या भुजा आहेत त्या? एडी समांतर बीसी. एडी समांतर बीसी, मग छेदी काय होणार मित्रांनो? एबी. छेदी का आली एबी? तर मित्रांनो कोण ए आणि बी हे आंतरकोन आहेत. कोण ए व कोण बी हे आंतरकोन आहेत. आणि मित्रांनो आंतरकोन कसे असतात? पूरक असतात. लिहूया कोण ए अधिक कोण बी बरोबर 180. कारण काय? तर आंतरकोन पूरक असतात. आंतरकोन पूरक असतात. ओके, आता मित्रांनो कोण ए ची किंमत टाका. कोण ए आपण घेतलाय दोन एक्स आणि कोण बी आहे एक्स, म्हणजेच काय? दोन एक्स अधिक एक्स बरोबर 180. दोन एक्स अधिक एक्स मित्रांनो तीन एक्स. तीन एक्स बरोबर 180. आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. तीन इकडे नको, तीन गुणाकार करतो इकडे, तर तो भागाकार करेल. एक्स बरोबर 180/3. तीन एक तीन, तीन सक 18 आणि हा शून्याशी शून्य.
म्हणजे x बरोबर 60। मित्रांनो x बरोबर 60 आलेला आहे। आता आपण जे कोण आहेत ते मानून मानले, ते कोण a आहे 2x, कोण b आहे x, कोण a हा होता 2x आणि कोण b मित्रांनो आपण मानला होता x। आता x ची किंमत टाकूया, 2 गुणिले x ची किंमत 60 म्हणजे काय मित्रांनो, 60 दुने 120 झाले, 120 अंशाचा कोण असणार आहे a आणि b तर x च आहे म्हणजे x ची किंमत काढली ती आहे 60 म्हणजे कोण a मिळाला 120, कोण b मिळाला 60। आता मित्रांनो c आणि d काढण्याची आवश्यकता नाही, हा बघा हा आला 120, हा आला आहे 60 आणि समांतरभुज चौकोनात सम्मुख कोन एकरूप असतात म्हणजे d सुद्धा येईल 60 आणि इकडे c सुद्धा येईल 120। लिहून टाकूया कोण a एकरूप कोण c, एकरूप कोण c, त्याचप्रमाणे कोण b एकरूप कोण d आणि यांची माप आपण काढलून झाली आहेत, कोण a आहे 120 म्हणजे c सुद्धा 120, कोण b आहे 60 म्हणजे कोण d सुद्धा 60, याचं कारण काय लिहिणार तर मित्रांनो समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन। चौकोनाचे सम्मुख कोन, ओके आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल, अतिशय सोपं गणित आहे। वळूया दुसऱ्या गणिताकडे म्हणजे पाचव्या गणिताकडे। मित्रांनो पाचवं गणित, समांतरभुज चौकोन एबीसीडीचे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात, जर एओ बरोबर 5, बीओ बरोबर 12 आणि एबी बरोबर 13 तर चौकोन एबीसीडी हा समभुज आहे हे दाखवा। मित्रांनो दिलेला आहे आपल्याला समांतरभुज चौकोन, आपण काढूया हा समांतरभुज चौकोन मी काढलेला आहे। आता मी याला नाव देतो, याला नाव दिलं समजा आपण एबीसीडी आहे, एबीसीडी नाव देऊया, ए बी सी आणि डी हे नाव मी याला दिलंय। याचे जे कर्ण आहेत मित्रांनो परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात, ओ आला समजा माझा इथे या पद्धतीने। आता एओ 5 दिला, एओ म्हणजे हे अंतर मित्रांनो हे आहे 5, बीओ बीओ मित्रांनो हे बघा हे अंतर तुम्हाला दिसतंय, बीओ आहे 12, ओके। नंतर पुढे आपल्याला सांगता येईल एबी, एबी मित्रांनो हे अंतर आहे, हे आहे 13, ओके। आता मित्रांनो आपल्याला दाखवायचंय चौकोन एबीसीडी समभुज आहे हे दाखवा। मित्रांनो समभुज म्हणजे काय, समभुज चौकोन म्हणजे काय तर ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला आपण समभुज म्हणतो। म्हणजे हा ए बी 13 आहे, बी सी सुद्धा 13 आला पाहिजे, सी डी सुद्धा 13 आणि ए डी सुद्धा 13। यापैकी फक्त आपण बी सी दाखवूया कारण की हा समांतरभुज चौकोन असल्यामुळे हा 13 आहे म्हणून हा 13 असणारच आहे, राहिला प्रश्न फक्त आपल्याला बी सी 13 दाखवायचा आहे। चला मित्रांनो सुरुवात करूया जे दिले त्यापासून। चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे जे आपल्याला दिलं आहे, चौकोन आहे, ओके। मित्रांनो समांतरभुज चौकोनाचे कर्ण काय होतात, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, आधीच सांगितलं होतं हे अतिशय महत्वाचं गुणधर्म आहे। समांतरभुज चौकोनाचे कर्ण, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। आता मित्रांनो कर्ण आहेत इथे ए सी आणि बी डी, ओ मध्ये छेदतात, दुभागतात म्हणजे काय, हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर असणार आहे ओ सी म्हणजे हे येणार 5 आणि बी ओ जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर असणार आहे ओ डी म्हणजे हा येणार 12। लिहून टाका ओ ए बरोबर ओ सी, ओ ए बरोबर ओ सी बरोबर 5। त्याचप्रमाणे मित्रांनो ओ बी बरोबर ओ डी बरोबर 12, ओ बी बरोबर ओ डी बरोबर 12। आता मित्रांनो आपला प्रश्न आहे, आपल्याला ही 13 दिलेली आहे, हा 13 कसा दाखवायचा, तर मित्रांनो आपण याचा विचार करूया त्रिकोण एओबीचा आपण विचार करतोय, फक्त त्रिकोण एओबी मध्ये। आता मित्रांनो इथे सर्वात मोठी बाजू जर बघितली या त्रिकोणामध्ये एओबीचा विचार करतोय आपण, तर 13 ही सर्वात मोठी बाजू एबी आहे। वर्ग करूया, एबीचा वर्ग मित्रांनो किती होतो बघा, 13चा वर्ग म्हणजे येतो 169, याला नाव देतो मी 1। आता उरल्या त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे ओ ए आणि ओ बी यांच्या वर्गांची बेरीज करतोय, ओ ए चा वर्ग अधिक ओ बी चा वर्ग, ओ ए आहे मित्रांनो 5, ओ बी आहे 12 म्हणजे 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144 यांची बेरीजही येते आहे मित्रांनो 169, 2 याला नाव देऊया। आता मित्रांनो एबीचा वर्ग आला आहे 169 आणि ओ ए अधिक एचा वर्ग अधिक ओ बीचा वर्ग सुद्धा आला 169, दोन्ही जे आहेत मित्रांनो बाजू जे आहेत उजव्या बाजू याच्या सारख्या आल्या आहेत, त्यामुळे 1 व 2 वरून आपल्याला लिहिता येईल, 1 व 2 वरून काय लिहिता येईल आपल्याला, तर एबीचा वर्ग बरोबर ओ एचा वर्ग अधिक ओबीचा वर्ग
ओएचा वर्ग अधिक ओबीचा वर्ग। मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय आपण शिकलोय, त्याचा व्यत्यास आपण अभ्यासलेला आहे। पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा जो कोण आहे मित्रांनो, हा काटकोन येईल, हे तुमच्या लक्षात आलं असेल। कारण काय, एका बाजूचा कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो, आणि असं जर असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो। त्यामुळे मित्रांनो, पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार नुसार आपल्याला म्हणता येईल कोण ए ओ बी हा काय काटकोन आहे। कोण ए ओ बी बरोबर 90° हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। आता मित्रांनो, कोण ए ओ बी आपण 90 दाखवलं, मी आकृतीकडे बघूया। कोण ए ओ बी म्हणजे हा कोण 90 आहे, ओके। आता मित्रांनो, आपल्याला खरं तर आपल्याला बी सी जी आहे ही 13 दाखवायची। आता हा 90 आहे, आता हा जर कोण विचार केला मित्रांनो आपण, बी ओ सी हा किती असेल, बी ओ सी हा सुद्धा 90, कारण काय तो रेषी जोडीतील कोण दिसतोय आपल्याला, नाही का। कोण ए ओ बी आणि कोण बी ओ सी हे काय करतात, रेषी जोडीतील कोण, रेषी जोडीतील कोणाचं माप किती असतं, 180 असतं। म्हणून कोण सी ओ बी जो आहे किंवा बी ओ सी हा सुद्धा किती येणार, 90। लिहूया कोण ए ओ बी अधिक कोण सी ओ बी बरोबर 180। कारण काय मित्रांनो, काय 180 आहेत, तर रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण असं आपल्याला म्हणता येईल। आणि हे रेषी जोडीतील जर कोण असतील मित्रांनो, तर कोण ए ओ बी 90 आहे, म्हणून कोण सी ओ बी बरोबर 180। म्हणजेच कोण सी ओ बी बरोबर किती, तर मित्रांनो 180 हा 90 इकडे घ्या, वजा 90° म्हणजेच किती आले, 90° आले। कोण सी ओ बी मित्रांनो 90° आला आहे हे आपण दाखवलं। आता आपण त्रिकोणाचा विचार करणार आहोत बी ओ सी याचा, कारण की हा 90 आला आहे। मग त्रिकोण बी ओ सी हा काटकोन त्रिकोण झाला, त्रिकोण बी ओ सी हा काटकोन त्रिकोण झाला। त्यामुळे मित्रांनो आपल्याला पायथागोरसचं प्रमेय लावता येईल। इथे जर हा काटकोन आहे तर त्याच्या समोरील बाजू म्हणजे बी सी काय येणार, तर अर्थातच ती कर्ण येणार। मग बी सीचा वर्ग बरोबर ओ बीचा वर्ग अधिक ओ सीचा वर्ग, त्याच्यावर आपण बी सीची लांबी काढूया। चला मित्रांनो सुरुवात करूया। त्रिकोण ओ बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोण त्रिकोण आहे मित्रांनो का, तर कोण बी ओ जो आहे सी ओ बी जो तो पण 90 दाखवला आहे। म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार मित्रांनो आपल्याला असं लिहिता येईल, आकृतीकडे बघूया। बी ओ चा वर्ग अधिक ओ सी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग। पुन्हा एकदा सांगतोय, बी ओ चा वर्ग अधिक ओ सी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग। लिहूया बी ओ चा वर्ग अधिक ओ सी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग। आणि मित्रांनो बी ओ माहिती आपल्याला किती आहे, 12, ओ सी सुद्धा माहित आहे किती, तर 5। लिहूया 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग। 12चा वर्ग होतो 144, 5चा वर्ग होतो 25 बरोबर बी सी चा वर्ग। म्हणून मित्रांनो बी सी चा वर्ग बरोबर यांची बेरीज केली जाते 169, वर्गमूळ घ्या, वर्गमूळ घेतलं तर बी सी बरोबर आला मित्रांनो 13। इथे लिहा वर्गमूळ घेऊन, ओके बी सी आला मित्रांनो 13। बघूया बी सी आला आहे 13। मित्रांनो हा तर आधी आपल्याला दिला होता की हा समांतरभुज चौकोन आहे, आणि समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख भुजा एकरूप असतात, त्यामुळे ही 13 होती, ही आपण 13 लिहिली। आता ही सुद्धा 13 आली, म्हणजे ईडी सुद्धा 13 येणार, नाही का। म्हणजेच काय, सर्व बाजू मित्रांनो 13 13 13 आल्या, आणि ज्या चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात म्हणजे सारख्या लांबीच्या असतात, तो चौकोन समभुज चौकोन असतो। आणि म्हणून मित्रांनो चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे हे आपण दाखवलं। लिहूया मित्रांनो बीसी बरोबर इथे लिहिणार एडी, त्याचप्रमाणे एबी बरोबर मित्रांनो लिहिणार डीसी। हा सुद्धा आलाय 13, कारण की बीसी 13 आलाय, आणि हा तर दिलाच होता, हा सुद्धा 13 आहे। याचं कारण काय मित्रांनो, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ओके मित्रांनो एकरूप असतात। म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर
सी डी बरोबर डी ए सर्व भुजा एक रूप म्हणून चौकोन ए बी सी डी हा समभुज आहे। आई होप मित्रांनो हे गणित ही तुम्हाला कळालं असेल। मित्रांनो काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा। चला मित्रांनो वळूया पुढच्या गणिताकडे। आकृतीत चौकोन पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर हे दोन समांतर भुज चौकोन आहे आणि कोन पी बरोबर 110 दिला आहे आपल्याला, तर चौकोन ए बी सी आर च्या कोनांची मापे काढा। मित्रांनो ही बघा आकृती आपल्याला दिली आहे पी क्यू आर एस, त्याचप्रमाणे ए बी सी आर हे दोन चौकोन दिलेले आहेत। कोन पी मित्रांनो आपल्याला दिला आहे तो आपण लिहून टाकूया 110 अंश। तर चौकोन ए बी सी आरच्या सर्व कोनांची मापे काढा। आता ए बी सी आर हा दुसरा चौकोन यामध्ये दिला आहे ए बी सी आर, आता यांची मापे काढायची आहेत। आर बी ए आणि सी ची मापं आपल्याला काढायची आहेत मित्रांनो। तर आपण बघा चौकोन मोठ्या चौकोनाचा विचार करूया। चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोनात सम्मुखकोन एकरूप असतात नाही का, हा 110 आहे। तर मित्रांनो कोन पी 110 असेल तर आर जो आहे मित्रांनो, आर काय चौकोन पी क्यू आर एस चा पी चा सम्मुखकोन आहे म्हणजे हा सुद्धा किती येणार, हा सुद्धा येणार 110। ओके आता लहान चौकोनाचा विचार करूया समांतरभुज चौकोनाचा। ए बी सी आर मध्ये जर आपण विचार केला हा 110 आहे तर याचा सम्मुखकोन हा आहे म्हणजे हा सुद्धा किती येणार 110। अशा पद्धतीने आपल्याला बी आणि आर तर लगेच मिळाले, यावरूनच मिळाले। आता राहिला प्रश्न फक्त ए आणि सी चा। मित्रांनो हा जो चौकोन आहे ए बी सी आर हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन जे असतात ते पूरक असतात, हे आपल्याला माहिती आहे। लगतचे कोन हे कसे असतात, पूरक असतात। मग आरचा लगतचा कोन कोणता आहे, सी आहे। म्हणजेच काय तर कोन आर आणि कोन सी यांची बेरीज येईल 180। मग मित्रांनो हा 110 आहे म्हणजे हा उरलेला 70 असेल, हा 70 आला तर याचा हा सम्मुखकोन एकरूप आहे म्हणजे ए सुद्धा 70। अशा पद्धतीने हे सोडवता येते मित्रांनो। चला मित्रांनो सुरुवात करूया चौकोन पी क्यू आर एस, मोठा चौकोन घेऊया आधी। चौकोन पी क्यू आर एस या समांतरभुज चौकोनात कोन पी आणि आर हे सम्मुख कोन आहेत, पी आणि आर, कोन पी व कोन आर सम्मुख कोन आहेत। म्हणून मित्रांनो हे कसे असणार, एकरूप असणार, कोन पी बरोबर कोन आर असणार। आणि पी तर आपल्याला दिला आहे म्हणजे आर सुद्धा ऑलरेडी 110 अंश येऊन गेलाय, म्हणजे पहिलं उत्तर तर आपल्याला मिळालंय आर बरोबर 110 अंश। ओके आता मित्रांनो ए बी सी आर ची आपल्याला मापं काढायची नाही का। आता चौकोन ए बी सी आर हा त्यामधला जे एक समांतरभुज चौकोन आहे, लिहूया चौकोन ए बी सी आर हा सुद्धा काय समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे। आता मित्रांनो या लहान चौकोनामध्ये कोण आरचा सम्मुख कोण कोणता आहे, तर बी आहे, लिहून टाका। कोण बी बरोबर कोण आर बरोबर, आता मित्रांनो आर 110 म्हणजे कोण बी सुद्धा किती येणार 110 अंश, इथे लिहा सम्मुख कोण, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण। दुसरा कोणही आपल्याला मित्रांनो मिळालेला आहे, कारण काय हा जो आहे सम्मुख कोण आहे म्हणजे कोण बी सुद्धा आपल्याला मिळालेला आहे। ओके आता राहिला प्रश्न मित्रांनो कोण ए आणि कोण सी चा, त्यापैकी आपण एक कोणताही कोण घेऊया। आता इथे जर तुम्ही लक्षात येईल मित्रांनो सी आणि आर किंवा ए आणि आर कोणते तुम्ही घेऊ शकतात, कोण सी आणि आर चौकोन ए बी सी आर चे लगतचे कोण आहेत हे आपल्याला लिहिता येते, लिहूया समांतरभुज चौकोनाचे कोण सी आणि आर हे लगतचे कोण आहेत। आणि लगतचे कोण कसे असतात, तर पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। लिहूया चौकोन, छोटा चौकोन काय नाव त्याचं, ए बी सी आर, चौकोन ए बी सी आर चे कोण आर व कोण सी हे लगतचे कोण आहेत, लगतचे कोण आहेत। आणि लगतचे कोण मित्रांनो काय असतात, म्हणजे थोडक्यात ते आंतरकोण असतात म्हणजे पूरक असतात। लिहूया कोण सी अधिक कोण आर बरोबर किती येतील, तर 180 अंश, कारण लिहा लगतचे कोण पूरक असतात, पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 असते, पूरक असतात। ओके आता मित्रांनो कोण आर तर आहे 110, किंमत टाका, कोण सी तसंच लिहिला कोण आर 110 आणि यांची बेरीज 180, म्हणजेच कोण सी बरोबर मित्रांनो 180, 110 इकडे आणा म्हणजे तो 110, म्हणजेच कोण सी बरोबर 180 वजा 110 मित्रांनो 70, म्हणजे कोण सीचं माप जे आहे मित्रांनो 70 आलं।
आता कोण सी सत्तर असेल मित्रांनो, हा समांतरभुज चौकोन आहे म्हणजे ए त्याचा सम्मुख कोण झाला, आणि सम्मुख कोण कसे असतात एकरूप असतात, म्हणजे ए या कोणाचं माप आपल्याला मिळालंय. लिहूया कोण सी व कोण ए चौकोन ए बी सी आर चे सम्मुख कोण आहेत, आणि हा चौकोन कोणता चौकोन आहे तर समांतरभुज चौकोन आहे. म्हणून कोण ए एकरूप कोण सी आणि तो सुद्धा आहे सत्तर, सम्मुख कोण एकरूप. आय होप मित्रांनो हे गणितही तुम्हाला कळालं असेल. आपल्याला जे विचारलं ते आपण सगळं काढले, कोण ए चं माप सुद्धा किती आलंय 70 अंश. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवता येतात. तुमच्या लक्षात तर असेल फक्त मित्रांनो सुरुवातीचे तीन गुणधर्म जर तुम्ही लक्षात ठेवले तर अतिशय सोपं हे प्रकरण आहे. आणि हे लक्षात ठेवायचे आंतरकोन किंवा लगतचे कोण यांची बेरीज कशी असते, पूरक असते. ओके मित्रांनो शेवटचं गणित घेऊया. मित्रांनो सातवं गणित, आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. किरण एबी वर बिंदू ई असा आहे की बीई बरोबर एबी. मित्रांनो बीई बरोबर एबी म्हणजे काय, जेवढं अंतर बीई आहे तेवढंच अंतर एबी आहे हे आपल्याला दिलेलं आहे. चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन दिला आहे. आपल्याला सिद्ध करायचंय रेषा ईडी ही रेख बीसीला एफ मध्ये दुभागते. रेषा ईडी बीसीला एफ मध्ये दुभागते. दुभागते म्हणजे काय, तर बिंदू एफ बीसीचे सारखे दोन भाग करतो. म्हणजे काय सिद्ध करायचे, सारखे दोन भाग म्हणजे काय, बी एफ बरोबर सी एफ हे आपल्याला थोडक्यात दाखवायचं आहे. बी एफ बरोबर सी एफ हे दाखवलं म्हणजे ते सिद्ध होईल. मित्रांनो सुरुवात करणार आपण आपल्याला दिल्यापासून. ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. मग मित्रांनो ए बी जेवढी असणार आहे बाजू तेवढी सी डी असणार आहे. ओके मित्रांनो नेमकं हे गणित सोडवायचं कसं ते मी तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे आपण ते लिहूया. आता मित्रांनो ही बाजू एकरूप ही बाजू आहे, ही बाजू एकरूप ही बाजू आहे. मग आता त्रिकोण बघा मित्रांनो ई बी एफ नाही का, ई बी एफ आणि डी सी एफ हे दोन जे त्रिकोण दिसत आहेत आपल्याला ते एकरूप दाखवायचे. मग एकरूप दाखवण्यासाठी आपण काय करतो, तर एकरूप त्याच्या कसोट आहेत त्यांचा वापर करतो. मग मित्रांनो या दोन त्रिकोणांमध्येच आपल्याला कळतं आहे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, कारण की आताच आपण त्या खुणा केल्या. आता दुसरं आपल्याला दाखवत आहे मित्रांनो कसोटी, आपल्याला माहिती आहेत कोबाको कसोटी आहे, बाकोबा कसोटी आहेत, त्या आपण कसोट्या शिकलेलो आहोत. आता मित्रांनो समांतरभुज चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे, त्यामुळे ए ही समांतर डी सी असणार आहे, बरोबर आहे. मग ही जर आपण छेदिका घेतली मित्रांनो तर हा कोण आणि हा कोण कोणता कोण होईल, तर व्युत्क्रम कोण होईल, म्हणजे हा आणि हा कोण आपल्याला एकरूप दाखवता येईल नाही का. त्याचप्रमाणे ही बाजू आणि ही बाजू पुन्हा समांतर आहे. यावेळेस छेदिका मात्र आपण ईडी जर घेतली तर इथे सुद्धा हा कोण मित्रांनो आणि हा कोण आपल्याला एकरूप दाखवता येईल, कारण काय हा सुद्धा व्युत्क्रम कोण. मग मित्रांनो बघा हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, याचा संगत कोण हा एकरूप आहे, आणि ही बाजू सुद्धा एकरूप आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण कसे आले तर आपल्याला ते एकरूप दाखवता येतील नाही का. कसोटी असणार को बाको कसोटीनुसार. आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले मित्रांनो तर उरलेले घटक जे आहेत ते आपोआप कसे येणार एकरूप येणार, त्यामुळे आपल्याला दाखवता येईल एफ सी बरोबर बी एफ उरलेली संगत भुजा एकरूप. आणि हेच तर मित्रांनो आपल्याला दाखवायचे. चला मित्रांनो सुरुवात करूया. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन आहे ओके. आता समांतरभुज चौकोन असेल मित्रांनो तो सम्मुख भुजा एकरूप असतील. ए बी बरोबर सी डी नाही का, कारण काय ए बी बरोबर सी डी सम्मुख भुजा एकरूप असतात. लिहून टाका सम्मुख भुजा एकरूप आहेत, कारण की हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ए बी बरोबर बीई आपल्याला दिलेलं आहे, ज्याला नाव द्या एक. तसेच ए बी बरोबर बीई बरोबर म्हटलं काय, ए बी म्हटलं काय फरक पडत नाही, ए बी बरोबर बीई हा आहे पक्ष, याला आपण नाव देऊया दोन. मग मित्रांनो एक व दोन वरून काय होतं, ए बी बरोबर सी डी आहे, ए बी बरोबर बीई आहे, याचाच अर्थ बीई बरोबर सी डी आहे नाही का. विधान एक व दोन वरून, एक व दोन वरून आपल्याला म्हणता येईल बीई बरोबर सी डी नाही का, याला नाव देऊन टाका तीन. मित्रांनो बीई बरोबर सी डी हे तीन आहे. आता आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कोण नाही हा कोण आपल्याला काय दाखवायचं आहे, एकरूप दाखवाय. ए बी समांतर सी डी असणार आहे मित्रांनो नाही का. लिहूया ए बी समांतर सी डी.
आता ए बी समांतर जर सी डी आपण रेषा घेतली आहे तर बी सी ही छेदिका घेऊया व बी सी ही छेदिका। आता मित्रांनो बी सी जर छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण एकरूप येणार कारण की ते विक्रम कोण आहेत नाही का। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे विक्रम कोण एकरूप असतात तुम्ही शिकलात। त्यामुळे मित्रांनो हा लिहूया कोण ई बी एफ एकरूप कोण डी सी एफ। लिहून टाका कोण ई बी एफ एकरूप बघा कोणता लिहिला आपण ई बी एफ लिहिलाय मग लिहिणार त्याच्या संगत कोण डी सी एफ कोण डी सी एफ याला नाव द्या चार। ओके आता पाचवा कोण दाखवायचा आहे आपल्याला मित्रांनो हा कोण आणि हा कोण। ओके आता ए बी समांतर सी डी तर होतीच ए बी ही आपण पुढे वाढवलेली आहे म्हणजेच काय ए समांतर सुद्धा सी डी येणार। लिहून टाका ए समांतर सी डी हे सुद्धा फक्त नाव भिन्न आहे आणि मात्र इथे छेदिका आपल्याला घ्यायची आहे ई डी ही छेदिका घ्यायची। ओके व ई डी ही छेदिका आता मित्रांनो ईडी ही छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण कोणता कोण येणार आहे तर विक्रम कोण येणार आहे कोण लिहूया बघा मित्रांनो। आता ए ई डी लिहिण्याऐवजी ए डी ए ई डी लिहिण्याऐवजी मी हात लिहितोय बी ई एफ किंवा जाऊ द्या लिहूया ए ई डी कोण ए ई डी हा बघा मित्रांनो हा आपण लिहिला ए ई डी लिहून झालाय आता लिहितोय मी सी डी ई कोण सी डी ई हा सुद्धा काय मित्रांनो विक्रम कोण। आता मित्रांनो हा जो कोण लिहिला आपण ए नीट लक्षात घ्या ए ई डी हा एवढा न घेता कोणता हाच आहे फक्त लिहिणार मी बी ई एफ एवढाच लिहिणार लिहितोय कोण बी ई एफ। ओके एक रूप आता मित्रांनो मी फक्त काय लिहिलं बी ई एफ लिहिलाय आता मी इकडे काय लिहिणार फक्त सी डी ई न लिहिता सी डी एफ लिहिणार लिहूया कारण तोच आहे कोण कोण सी डी एफ फक्त नावे भिन्न इतकमच कोण आहे फक्त काय आहेत मित्रांनो नावे भिन्न आहेत। ओके याला नाव देतो मी पाच। मित्रांनो तीन मध्ये बघितलं तर आपण बी एक रूप सी डी आहे म्हणजे बी ई एक रूप सी डी आहे चार मध्ये बघितलं ई बी एफ म्हणजे हा कोण एक रूप हा कोण आहे आणि पाच मध्ये बघितलं तर हा कोण आणि एक रूप हा कोण आहे म्हणजे हा कोण आणि हे दोन कोण त्यांनी समाविष्ट केलेली बाजू इथे हे दोन कोण त्यांनी समाविष्ट केलेली बाजू एक रूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण कसे आहेत एक रूप आहेत। लिहून टाकूया त्रिकोण कोणता घेतोय आपण पुन्हा बी ई बी एफ घेऊया ई बी एफ ई बी एफ व त्रिकोण। आता मित्रांनो ई बी एफ आपण घेतलाय आता इथे घेणार आपण मित्रांनो डी सी एफ व त्रिकोण डी सी एफ मध्ये आपण इथे दाखवलंय बी एकरूप सी डी बी बाजू लिहूया बाजू बी ई एकरूप बाजू सी डी विधान तीन वरून त्याचप्रमाणे चौथं लिहूया ई बी एफ एकरूप डी सी एफ कोण ई बी एफ एकरूप कोण डी सी एफ विधान चार वरून। ओके आणि पाचवा आहे कोण बी ई एफ एकरूप कोण सी डी एफ विधान पाच वरून। मित्रांनो कोणती कसोटी आली दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू को बा को कसोटी लिहून टाका ई बी एफ एकरूप कोण डी सी एफ त्रिकोण सॉरी त्रिकोण ई बी एफ एकरूप त्रिकोण डी सी एफ को बा को कसोटीनुसार एकरूप को बा को कसोटीनुसार एकरूप को बाको एकरूप कसोटी। ओके आता मित्रांनो हे दोन त्रिकोण जे ते एकरूप आलेत मग याच्या संगत बाजू आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। आता संगत बाजू जर मला जर समजा घ्यायची असेल बी एफ दाखवायची असेल तर मी इकडे घेणार बी एफ त्याच्या संगत बाजू असणार सी एफ म्हणजे बी एफ एकरूप सी एफ लिहून टाका बाजू बी एफ एकरूप बाजू सी एफ एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू। मग मित्रांनो हे आपण दाखवू शकलो याचाच अर्थ काय तर सी डी जी ई डी जी रेषा आहे तर बी सी ला बिंदू एफ मध्ये दुभागते आणि हीच आपली सिद्धता होती रेषा ई डी ही
रेख बीसीला एफ मध्ये दुभागते हे सिद्ध झाले। आय होप मित्रांनो हे तुम्हाला गणित कळालं असेल। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।